नमस्कार, मी मधुरा। मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण खुसखुशीत कोथिंबीर वडी कशी बनवायची ते बघूयात। कोथिंबीर सध्या स्वस्त झालेली आहे आणि बाजारात खूप सारी कोथिंबीर आली आहे, तर त्याची कोथिंबीर वडी झालीच पाहिजे। तर त्यासाठी इथे मी एक कोथिंबीरची जुडी घेतली आहे। कोथिंबीरची जुडी बऱ्यापैकी मोठी होती, त्यामुळे इथे तुम्हाला खूप सारी कोथिंबीर दिसेल। तर ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे। कोथिंबीर तुम्ही बाजारातून आणली की ती निवडून घ्यायची। त्यातली जी काही पिवळी पानं वगैरे झाली असतील किंवा खराब पानं असतील किंवा कोथिंबीर सोडूनही त्यात बरीच पाला किंवा पानं असतात, ती सेपरेट करायची आणि त्यानंतर कोथिंबीर निवडून घ्यायची। देठं आणि त्याची पानं सेपरेट करायची आणि कोथिंबीर पाण्याखाली स्वच्छ धुवून घ्यायची, व्यवस्थित धुवून घ्यायची। त्यातली माती सगळी गेली पाहिजे। माती त्यात राहिली तर ती वडी खाताना दाताखाली कचकच लागते, त्यामुळे कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायची। स्वच्छ धुवून झाली, निवडून कोथिंबीर स्वच्छ धुवून झाली की एखादा किचनचा टॉवल किंवा सुती फडकं, त्यावर ही कोथिंबीरची धुतलेली पानं व्यवस्थित पांगवून ठेवायची। आपल्याला ती व्यवस्थित ड्राय करून घ्यायची, कारण जर खूप चिपचिपीत पानं असतील तर ते बेसनचं पीठ खूप ॲब्झॉर्ब करतात आणि मग तुमची कोथिंबीर वडी खुसखुशीत नाही होत। त्यामध्ये खूप सारं बेसनचं पीठ घातलं की त्याला डेन्स टेक्स्चर येतं, खुसखुशीत नाही होत। ते टाळण्यासाठी कोथिंबीर शक्य असेल तेवढी आपल्याला सुकवून घ्यायची, ड्राय करून घ्यायची। तुम्ही इथे बघू शकता यामध्ये पाण्याचं प्रमाण अजिबात नाही आहे। तर आता आपण वडी करण्याच्या प्रोसेसला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी यामध्ये मी बेसन घालते आहे, एक कप बेसन। एक जुडीला मी एक कप बेसन घेतलं आहे। यामध्ये पाव कप तांदळाचं पीठ। तांदळाचं पीठ कोथिंबीरीतलं एक्सेस जे मॉइश्चर असतं ते पटकन ॲब्झॉर्ब करतं आणि त्यामध्ये पिठाचं प्रमाण जास्त नाही राहत आणि वडी पण खुसखुशीत आणि कुरकुरीत व्हायला मदत होते। आता यामध्ये एक मोठा चमचा, एक टेबलस्पून लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा घेतला आहे मी। साधारण एक 8 ते 10 लसूण पाकळ्या आणि 4 ते 5 हिरवी मिरची, तिखट हिरवी मिरची मिक्सरमध्ये फिरवून घेतलेली आहे। त्याचप्रमाणे अर्धा चमचा लाल तिखट। लाल तिखट नाही घातलं तरी चालेल, पण रंग थोडा छान येतो म्हणून मी घालते। त्यानंतर पाव चमचा हळद, अर्धा चमचा जिरं, 1 चमचा तीळ, मस्त दिसतं हे रंगीबेरंगी, आणि मीठ चवीपुरतं। आता यामध्ये पाणी अजिबात न घालता आधी आपण हे पीठ जे आहे हे कोथिंबीरमध्ये मिक्स मिसळून घेऊयात, मिक्स करून घेऊयात हा ठेचा आणि हे पीठ। या ठिकाणी हे डाळीचं आणि तांदळाचं पीठ व्यवस्थित कोथिंबीरमध्ये मिसळून झालं की यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि याचा गोळा करून घ्यायचा आपल्याला घट्टसर। खूप पाणी नाही घालायचं आपल्याला, अगदी 3 ते 4 चमचे पाणी खूप होतं। आणि या ठिकाणी हे गोळा बनवून तयार आहे। जसं की मी आधीच सांगितलं की पाण्याचा वापर खूप नका करू, मी इथे जेमतेम 4 चमचे पाणी वापरलं आहे आणि हे ऑलरेडी पातळ झालेलं आहे पीठ, कारण कोथिंबीरला पाणी सुटतं त्यामुळे पाण्याचा खूप वापर नाही करायचा। त्यामध्ये थोडंसं एक अर्धा चमचा तेल घालते एकसारखं करण्यासाठी, म्हणजे जेणेकरून हे वळताना आपल्या हाताला चिकटणार नाही। काही ठिकाणी किंवा काही भागात बेसनच्याऐवजी ज्वारीचं पीठ पण वापरलं जातं, त्याच्याही वड्या खुसखुशीत होतात। आता हाताला थोडं आणखी तेल लावून घ्यायचं आणि याचे आपण असे रोल करून घेणार आहोत। या पद्धतीने साधारण 3 रोल होतात एका जोडीत। या ठिकाणी हे रोल बनवून तयार आहेत कोथिंबीर वडी बनवण्यासाठी। इथे माझ्याकडे हे स्टीमरचं भांडं आहे। स्टीमर नसेल तर तुम्ही कुकरमध्येही या वड्या स्टीम करू शकता। कुकरमध्ये एक भांडं ठेवायचं, खाली पाणी ठेवायचं तळाशी, त्यावर एक भांडं आणि एक थाळी ठेवून त्यावर या वड्या ठेवून द्यायच्या। आता या बेसला मी तेल लावून घेते व्यवस्थित, जेणेकरून वड्या स्टीम झाल्या की चिकटणार नाहीत। 2 वड्यांमध्ये थोडीशी गॅप ठेवायची, कारण त्या स्टीम झाल्या की थोड्याशा फुलतात।
या ठिकाणी स्टीमरच्या भांड्यामध्ये मी साधारण 1 इंच पाणी गरम करून घेतलेलं आहे. त्यावर या वड्या ठेवायच्या आणि मध्यम आचेवर 15 ते 20 मिनिट आपण हे स्टीम करून घेऊयात. या ठिकाणी कोथिंबीर वडी मी मध्यम आचेवर 15 मिनिट बरोबर स्टीम करून घेतली आणि तुम्ही बघू शकता व्यवस्थित अशा फुलल्या आहेत या वड्या. आता आपण हे काढून घेऊयात. थंड झाल्यात या वड्या, जवळजवळ 1/2 तास होऊन गेला वडी झाल्यावर. वडी काढून घ्यायची डिशमध्ये आणि याचे आपण काप करून घेऊयात. जसं आपण आळूवडीसाठी काप करून घेतले त्याच पद्धतीने तुम्हाला हवे तेवढे जाड किंवा पातळ काप करू शकता. आणि जसं मी आधी आळूवडी रेसिपीमध्ये सांगितलं, तुम्ही या वड्या एका झिपलॉक बॅगमध्ये ठेवून फ्रीजरमध्ये ठेवू शकता आणि तुम्हाला लागेल तेव्हा काढून त्या डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय करून खाऊ शकता. बघू शकता तुम्ही या वड्या मस्त झाल्यात खुसखुशीत. कुठेही असं तुम्हाला ड्रेन्स नाही दिसणार मध्यभागी. छान अशा छान अशी मध्ये मध्ये जाळी आली आहे त्याला. अशी खुसखुशीत वडे झाले पाहिजे. जर तुम्ही डाळीच्या पिठाचा वापर खूप केला तर त्या खूप अशा ड्रेन्स होतात वडा. या ठिकाणी कोथिंबीर वडीचे काप करून झालेले आहेत. आता आपण हे तळून बघूया. तुम्ही अर्थातच शॅलो फ्राय करू शकता किंवा मला अशाच खायला प्रचंड आवडतात. जबरदस्त लसूण आणि हिरवी मिरचीची खूप छान चव उतरते. मला बराच कमेंट आला की मी आळूच्या वडीत लसूण आणि मिरची का नाही वापरली. ॲक्च्युली आम्ही लसूण नाही घालत आळूच्या वडीमध्ये, त्यामुळे मी नाही घातली. पण कोथिंबीरच्या वडीमध्ये मी लसूण आणि मिरचीचा वापर करते. आळूच्या वडीत आम्ही फक्त लाल तिखट घालतो. तुम्हाला आवडत असेल तर मी आळूच्या वडीत पण लसूण आणि मिरचीचा ठेचा घातला, काहीच हरकत नाही. त्या फ्राय करून घेऊयात. अर्थातच डीप फ्राय करायची गरज नाही आहे. मी आत्ता तिथे एक रेसिपी केली चंपाकलीची, ती मला एनिवे फ्राय करायची होती, तेल होतं म्हणून मी डीप फ्राय करते. तुम्ही शॅलो फ्राय करून खाऊ शकता किंवा मी सांगितलं तसं अशाच स्टीम्ड वड्या खूप छान लागतात. मला तरी प्रचंड आवडतात. मी शॅलो फ्राय करून पण नाही खात. हे उकडलेले वडे खाताना मी खरंच कंट्रोल नाही करू शकत. आता वड्या तळून झालं, काढून बघूयात. मस्त. तर याच पद्धतीने मी उरलेल्या वड्या तळून घेते. तर कशी वाटली तुम्हाला ही कोथिंबीर वड्याची रेसिपी? तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही घरी नक्की करून बघा. केली तर पटकन फोटो काढा madurasrecipe@gmail.com व्हॉट्सॲप नंबरवर किंवा मग फेसबुक पेजवर तुम्ही ते फोटोज शेअर करू शकता. त्याचबरोबर तुम्ही आत्तापर्यंत जर हे माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून तिथेच एक बेल आयकॉन दिसेल, ते पण क्लिक करू शकता. म्हणजे या रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप 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 मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा खुसखुशीत खमंग रेसिपीबरोबर. तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा.